श्री शरद तापोने सरपंच पारगाव मी आज या ठिकाणी आपल्या सरकारने जो वाईन संदर्भात किराणा दुकानामध्ये वाईन उपलब्ध करून द्यायचा हा निर्णय आहे या निर्णयाचा माझ्या वतीने आणि माझ्या संपूर्ण ग्रामपंचायत टीमच्या वतीने जाहीर असा निषेध करते माझं गाव जवळजवळ 25-30 वर्षापासून म्हणजे वसुधाताई सरदार यांच्या आंदोलनापासून गावामध्ये 25-30 वर्षापासून एकही दारूचं दुकान नाही माझ्या गावामध्ये जवळजवळ सगळ्या पक्षातले पुढारी आहेत पण त्यापैकी एकही पुढारी व्यसनी नाही त्याचा मला सारखा अभिमान आहे की माझं गाव आज तरी निदान दारूमुक्त दारूच्या दुकानांपासून मुक्त आहे आणि लवकरच आम्हाला माझा गाव हा व्यसनाधीनतेपासूनही मुक्त करायचा आमचा विचार आहे पण सरकारने हा जो घाणेरडा निर्णय घेतला प्राशनाकडे वळला तर घराघरामध्ये आपण दारू पोहोचवल्यासारखं हे काम आहे आणि हा निर्णय अतिशय म्हणजे दुर्दैवी म्हणावा लागेल असा निर्णय आहे आणि हा निर्णयाचा आम्ही पुन्हा पुन्हा निषेध करतो आमच्या ग्रामसभेने पण या घटनेचा निषेध केलाय आणि सर्वांनी एकमताने या निर्णयाला विरोध केलाय त्याचबरोबर आमची परवानगी घेतल्याशिवाय ग्रामसभेचा ठराव घेतल्याशिवाय कुणालाही गावामध्ये वाईन विक्री दारू विक्री करता येणार नाही असा निर्णय आम्ही जाहीर केलाय फक्त वाईन उपलब्ध करून देणं म्हणजे शेतकऱ्याला मदत करणं असं नाहीये तर शेतकऱ्यासाठी इतरही गोष्टी तुम्हाला करता येतात त्याच्या पिकाला हमी भाव द्या इतरही फळ प्रक्रिया उद्योग आहेत त्या फळ प्रक्रिया उद्योगांना तुम्ही प्रोत्साहन द्या अनुदान द्या त्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारे शेतकरी हा सावरला जाऊ शकतो अतिशय बिकट परिस्थिती आहे या शेतकऱ्याची आणि खरंच त्या शेतकऱ्याचा कळवळा असेल तर त्याच्या पिकाला हमी भाव द्यावा अशी